रिसर्च केलेलं. तसंच माझी एक मैत्रीण गायनेक आहे, टीएमसीमध्ये कार्यरत असून तिने पण इथलं सजेशन दिलेलं, त्याच्यामुळे तो आम्ही इथे आलो. प्रथम आम्ही महेश सरांना भेटलो. महेश सरांशी बोलल्यावर खूपच आपुलकी वाटली, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं. तसे तिथे सगळ्याच टेस्ट होतात, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जायची कुठेच असं गरज वाटली नाही. सोनोग्राफीपासून ब्लड टेस्ट इथेच सगळं होतं. आणि शेवटच्या डेटपासून महेश सर एकदम पॉझिटिव्ह वेनेच आम्हाला ट्रीट करत होते. कुठलेही कॉम्प्लिकेशन जरी आले तरी असं त्यांनी भासून दिलं नाही किंवा काहीच नाही झालं. आणि तिथे ॲडमिट झाल्यापासून ते बाकीचा सगळा स्टाफ एकदम कोऑपरेटिव्ह आहे. प्रत्येकजण प्रत्येकाची ड्युटी एकदम चोखपणे बजावतं, म्हणजे कोणालाच काही सांगावं लागत नाही. प्रत्येक शिफ्टच्या मावशी आणि सगळ्या सिस्टर त्यांचे कामं प्रत्येक वेळी व्यवस्थित करत असतात. सफाईपासून ते जेवणापर्यंत कधीच कोणाला बेल जास्त वाजवायला आम्हाला लागलीच नाही. जेवणाची टेस्ट आणि एकदम घरच्यासारखी होती. आणि असं वाटत होतं की खूपच प्रेमाने बनवून दिलेलं आहे, त्यामुळे बाळाच्या आईला आणि जो कोणी रात्री थांबत होता त्यांनाही ते जेवण फारच आवडत होतं. आणि त्याच्याने पण एक पॉझिटिव्ह वातावरण राहत होतं सगळं, की जेवण फार छान आहे आणि सगळेजण आपापलं काम इतकं व्यवस्थित करतात की सगळं असं वाटतं की आपल्या घरच्यासारखं ट्रीट करतात, त्यामुळे कुठली स्ट्रेस नाही वाटत. डॉक्टर येतात, डॉक्टर थोडंसं आम्ही स्ट्रेस असलो की डॉक्टरांशी बोलल्यानंतर सगळंच पॉझिटिव्ह होऊन जातं की नाही आपल्याला काही टेन्शन नाही आहे, सगळं नॉर्मल आहे. तिची आई ॲडमिट करतानाच एक भीती होती, इतर हॉस्पिटलमध्ये जशी ट्रीटमेंट मिळते तशी असेल किंवा काय, पण इथे आल्यानंतर सगळ्यांचं कोऑपरेशन मिळालं, सगळ्यांनी खूप उत्तम सेवा दिली आम्हाला. तसेच जेवणाची सोय पण एकदम उत्तम आहे, टेस्ट चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांची आईसुद्धा येऊन भेटून आमची चौकशी करून गेल्यात, म्हणजे एवढा जिव्हाळा आणि प्रेम. आम्हाला असं वाटलं की आम्ही घरीच आहोत, घरच्यासारखंच वातावरण आहे इथे, आणि खूप आमची काळजी घेतली. थँक्यू. मी नवीन बाळाचा आजोबा. सर्वात म्हणजे इथलं सगळं ॲटमॉस्फिअर एकदम मस्त फाईन एकदम. दुसरी गोष्ट, येणाऱ्या रिलेटिव्हला हे स्टेशन जवळ असल्यामुळे ही जागा अतिशय सोयीची जागा आहे. आणि असं वाटत नाही हॉस्पिटलमध्ये एंट्री केल्यानंतर तो जो काय हॉस्पिटलचा स्मेल असतो तो काय वाटत नाही, म्हणजे आपले घरामध्ये एंट्री केल्यासारखं वाटतं. आणि आल्यानंतर ही अगदी घरासारखं वाटतं. खूप छान मुलीची हॉस्पिटलने खूप चांगली काळजी घेतली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ती बाईकनी इथं आली, बाईकवर इथं आली, आणि हे कौतुकाचं आहे. म्हणजे तुमचा जो ॲटिट्यूड होता हॉस्पिटलचा आणि तिला जे काही प्रॅक्टिस हे मिळाले, ट्रीटमेंट मिळाली, त्याच्यामुळे तीही कॉन्फिडंट होती. आणि त्या कॉन्फिडंटमुळंच आज तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली. नॉर्मल डिलिव्हरीमुळं खरोखर म्हणजे माझ्यासारख्याला, मी एक मुलीचा बाबा म्हणून एक खूप टेन्शन होतं, आणि ते टेन्शन निघालं. खूप खूप धन्यवाद हॉस्पिटलचं, स्टाफचं, डॉक्टरचं, विशेष करून हॉस्पिटलकडून आणि हॉस्पिटलच्या सगळ्या परिवाराकडून हे जे मिळालेलं गिफ्ट आहे आम्हाला तुळस, हे फारच बारावून टाकणारं गिफ्ट होतं आणि सगळ्यांना खूप पॉझिटिव्ह करणारं गिफ्ट आहे. म्हणजे याची आम्ही बाळाची जशी काळजी घेऊ तशीच त्याची, या रोपाची काळजी आम्ही घेऊ. धन्यवाद.